आणि सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सीएनजी आणि पीएनजीचे दर स्वस्त होणार आहेत. सीएनजी 10% तर पीएनजी 6 ते 9% स्वस्त होईल. नैसर्गिक वायूचे दर ठरवण्यासाठी आता एक नवा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. गॅसचे दर कच्च्या तेलाच्या दरांशी जोडले जाणार आहेत. या अगोदर हे दर अमेरिका आणि कॅनडामधील गॅसच्या दरांशी जोडले गेले होते. आज या निर्णयाची औपचारिक घोषणा होईल तर नवे दर उद्यापासून लागू होतील. मुंबईमध्ये हा निर्णय अंमलात आल्यानंतर सीएनजी आणि पीएनजीचे दर कसे असतील यासंदर्भातला आढावा अल्पेश करकरे यांनी घेतलाय. महागाईने त्रस्त असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकार सीएनजी आणि पीएनजीचे दर कमी करण्याची शक्यता आहे. कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे आता सीएनजी आणि पीएनजीचे दर हे कमी होऊ शकतात. मी सध्या मुंबईतल्या भायखळा या पेट्रोल पंपावर आहे आणि आपण पाहू शकतो की सध्या सीएनजीचे दर हे 87 रुपये आहेत. मात्र सीएनजीच्या दरामध्ये 7 ते 9% या ठिकाणी दर कमी होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर पीएनजीचे दर हे 10% कमी होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. लवकरच हे दर कमी केले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या 87 रुपये प्रति किलो सीएनजी आहे ते 5 रुपयांनी स्वस्त होऊन थेट 79 रुपयापर्यंत कमी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे पीएनजीची किंमत 54 रुपये आहे जी 49 रुपयांपर्यंत कमी केली जाऊ शकते. सध्या मोठ्या प्रमाणात महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे आणि त्यामध्ये आता केंद्र सरकार सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये दर आहेत ते कमी करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ही दिलासादायक बातमी आहे. मुंबईकरांना देखील या जो निर्णय होणार आहे त्याचा आनंद सध्या व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन विनय राजभरसा, मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.